नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहूयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। येरवडा येथील एका तरुणाला दोन जणांनी मारहाण करत लुटल्याची घटना पुणे नाशिक महामार्गावर कुरुळ येथे घडली आहे। संबंधित तरुणाकडून दुचाकी, सोन्याचे लॉकेट, मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा ऐवज जबरदस्तीने काढून घेण्यात आला। सदरची घटना शनिवारी दिनांक 19 डिसेंबर 2020 रोजी सायंकाळी 6:15 ते 6:30 वाजण्याच्या सुमारास घडली। रॉबर्ट शमवेल शिरसाट यांनी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। पोलिसांनी दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी शिरसाट त्यांच्या कामानिमित्त शनिवारी चाकण येथे गेले होते। सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ते त्यांच्या दुचाकीवरून आले होते। पुणे नाशिक महामार्गावर कुरुळी गावात ते थांबलेले असताना पाठीमागून दोन अनोळखी इसम रिक्षातून आले आणि त्यांनी शिरसाट यांना रिक्षात जबरदस्ती बसवून काही अंतरावर नेऊन त्यांना मारहाण केली आणि त्यानंतर त्यांच्या जवळची दुचाकी, सोन्याचे लॉकेट, मोबाईल फोन, रोख रक्कम असा 58,500 रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला। म्हाळुंगे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत। खेड तालुक्यात कोरोना रुग्णांचा आकडा कमी होत असताना तालुका आरोग्य प्रशासनाने चांडोली येथील समाज कल्याण विभागाच्या निवासी शाळा आणि वसतिगृहात सुरू करण्यात आलेले कोविड सेंटर आता बंद करण्याचा निर्णय घेतलाय। याबाबतची माहिती प्रांत विक्रांत चव्हाण यांनी दिली आहे। म्हाळुंगे येथील कोविड सेंटर मात्र सुरूच राहणार आहे। खेड तालुक्यात दिनांक 3 नोव्हेंबर पासून कोरोना रुग्णांचा मृत्यूचा आकडा हा 203 पर्यंत पोहोचलाय आणि आरोग्य प्रशासनाकडून तो आकडा जाहीर करण्यात आलाय। मात्र तरीही अनेक कोरोनाबाधित रुग्ण हे तालुका बाहेरील म्हणजेच पुणे पिंपरी चिंचवड येथे खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत। कोरोना रुग्णांचा मृत्यूचा आकडा तालुका आरोग्य प्रशासन तालुका आकडेवारीत नोंदवत नसल्याची बाब समोर आली आहे। कोरोनाच्या महामारीत खेड तालुक्यात 21 डिसेंबर अखेर 125 रुग्ण ग्रामीण भागातील विविध भागात दगावले आहेत। जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या आकडेवारीत 129 रुग्ण दगावल्याची आकडेवारी आहे। मात्र आळंदी, चाकण आणि राजगुरुनगर नगर परिषदेच्या हद्दीत 78 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय। तरीही जिल्हा आरोग्य प्रशासनाच्या आकडेवारीत 139 कोरोना रुग्ण दगावल्याचं समोर येत आहे। आणि आता बघूया शैक्षणिक जगतातील एक महत्त्वाची बातमी। शिर्डीतील शिक्षकास अक्स फाउंडेशनचा ग्लोबल टीचर पुरस्कार। पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षक संजय सुपे यांनी शैक्षणिक गुणवत्तेत उत्कृष्ट कामगिरीबद्दल अक्स फाउंडेशनचा जागतिक स्तरावरील ग्लोबल टीचर या पुरस्काराला गवसणी घातली आहे। खेड तालुक्यातील शिर्डी शाळेतील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक संजय दुंदा सुपे यांनी हरियाणा येथील अक्स फाउंडेशनच्या वतीने शाळेतील मुलांसाठी शैक्षणिक वर्षात पाठ्यक्रम पुस्तका व्यतिरिक्त राबवण्यात येणाऱ्या शैक्षणिक गुणवत्तेवर आधारित विविध स्पर्धा, वैज्ञानिक विविध कृतीशील प्रयोग आदी उपक्रमाचे केले व्यवस्थापन आणि सादरीकरण लॉकडाऊन काळात सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात ऑनलाईन सादरीकरण केले होते। देशात 45 शिक्षकांना पुरस्कार मिळाला असून 55 शिक्षक इतर देशातील आहेत। गेल्याच महिन्यात ग्लोबल टीचर म्हणून जागतिक पातळीवर जिल्हा परिषदेतील शिक्षक डिस्ले गुरुजींनी 7 कोटीची रक्कम बक्षीस रूपाने मिळवून देशभरात आपला झेंडा रोवला असताना पुन्हा एकदा पुणे जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक संजय सुपे यांनी ग्लोबल टीचर या पुरस्काराला गवसणी घातल्याचे समोर आले आहे। खेडघाटातील बाह्यवळण रस्ता अपूर्ण कामामुळे खुला होण्यास फेब्रुवारी 2021 उजाडणार असल्याचे चित्र दिसत आहे। तोपर्यंत वाहन चालकांना जुना घाट रस्त्यांचा वापर करावा लागणार आहे। खेडघाटातील बाह्यवळण रस्ता प्रशस्त बनवण्यात आला आहे। डांबरीकरण पूर्ण झाले आहे। पूर्णपणे रस्त्याचे काम पूर्ण होऊन दिवाळीत वाहतुकीस खुला होईल असे ठेकेदाराने आश्वासन दिले होते। मात्र युद्धपातळीवर काम असताना रस्त्यांची अनेक कामे अपूर्ण आहेत। रस्ता डोंगरातून खोदल्यामुळे काही ठिकाणी रस्त्यालगतच्या दरडी कोसळण्याच्या अवस्थेत आहे। त्या ठिकाणी धोकादायक दरडी काढून त्या ठिकाणी जाळी मारून सिमेंटीकरण करणे सुरू आहे। खेड घाटाच्या कामामध्ये तुकाईवाडी हद्दीतील झनझन स्थळ येथे सुमारे 300 मीटर रस्त्यासह 80 मीटर लांबीच्या मोठ्या पुलाची उभारणी झाली आहे। या पुलाची उंची 8 मीटर तर रुंदी 11 मीटर आहे। पुलाखालून भुयारी मार्गाद्वारे स्थानिक नागरिकांना ये जा करण्यासाठी सोय करण्यात आली आहे। हा बाह्यवळण रस्ता खुला झाल्यानंतर पुणे नाशिक महामार्गावरील खेडघाटात होणारी वाहतूक कोंडी थांबणार आहे। तसेच मालवाहतूक ट्रक घाटात बंद पडणे, अपघात होणे
यामुळे पोलिसांची वाढती डोकेदुखी थांबणार आहे। निर्भीड आणि निपक्ष पत्रकारिता याचबरोबर माहिती आणि मनोरंजन यांचा सुरेख संगम आपणासाठी घेऊन येत आहोत पुणे लाईव्ह या मराठी चॅनलवरून। यासाठी आमच्या पुणे लाईव्ह या YouTube चॅनलला लाईक करा आणि बेल आयकॉन समोरील बटन दाबून पुणे लाईव्ह परिवाराचा हिस्सा बना। धन्यवाद।